शाळांची फी भरण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विद्यार्थी आणि पालकांवर दबाव आणणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर शिक्षण विभागानं तातडीनं कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देण्यात आला असून यासंदर्भातील निवेदन राहता तालुका गट शिक्षणाधिकारी पोपट काळे यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, मनसे तालुकाध्यक्ष राजेश लोटे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने जिल्हाध्यक्ष विजय मोगले, मनसेचे उपतालुका प्रमुख गणेश जाधव, उपतालुका प्रमुख सुधाकर वाघमारे, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सौरभ ढवळे, उपशहराध्यक्ष अजिंक्य गाडेकर, शहराध्यक्ष गणेश गाडेकर, आदित्य घोडके आदी मान्यवर हजर होते. याप्रसंगी मनसेचे विजय मोगले आणि सुधाकर वाघमारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं निवेदन मला प्राप्त झाले. या निवेदनानुसार तालुक्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या संदर्भात फीची सक्ती करू नये या संदर्भातलं जे निवेदन प्राप्त झाले त्या अनुषंगाने आम्ही सर्व शाळांना ते अवगत करू आणि त्यांना सूचना करू की बाबा यानंतर जर काही पालकांच्या तक्रारी वगैरे आम्हाला पाहायला मिळालं तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करू. राहता तालुक्यातल्या इंग्रजी माध्यमिक शाळांनी जो फीचा वसुलीचा जो सपाटा सुरू लावलेला आहे, पालकांवर विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाच्या ह्या महामारीमुळं अक्षरशः जनता आणि सर्वच जण हैराण झालेले आहेत. ज्या शिक्षण संस्थेंनी फी वसुलीचा जो सपाटा लावलेला आहे तो थांबण्यात यावा, गट शिक्षणाधिकारी साहेबांनी कागदाचे घोडे नाचू नये, प्रत्यक्षात पालकांवर दबाव टाकून त्यांच्याकडून फी वसुली करता ऑनलाईनच्या नावाखाली जी वसुली चालवली ती जर वसुली जर थांबली नाही, गट शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विचारा देतो की साहेब जर तुम्ही कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आणि पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभे राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका व राहता शहर यांच्या वतीने तसंच विद्यार्थी सेना राहता तालुका यांच्या वतीने आम्ही गट शिक्षणाधिकारी श्री पोपट काळे यांना एक निवेदन दिलं. त्या निवेदनाचं कारण असं की जे राहता तालुक्यामध्ये अनेक जे शाळा आहेत शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये की CBSE पॅटर्न असतो किंवा स्टेट बोर्डचे शाळा असतो इंग्लिश मिडियम्स वगैरे, यांनी आता ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू केलेली आहे. ऑनलाईन शिक्षण जरी ते घेत असले तर प्रत्येक विद्यार्थी हा ऑनलाईन शिक्षणासाठी अनुकूल असं तंत्रज्ञान त्याच्याकडं असं अवेलेबलच होईल असं काही गरजेचं नाही किंवा त्याची ती कॅपॅसिटी नाही आहे. त्याच्यासाठी अँड्रॉईड मोबाईल किंवा तुमचं लॅपटॉप याची गरज आहे. आणि त्यात काय होतं आहे की जरी शाळा ते ऑनलाईन एज्युकेशन घेत असतील परंतु ते एज्युकेशन घेत असताना त्यांनी त्या विद्यार्थ्यांना फीसाठी तगादा तसाही ते करतात की तुम्ही बुक घ्यावा लागतील, तुम्हाला टॅब घ्यावा लागेल अशा पद्धतीचं. आता प्रत्येक विद्यार्थी ते अफोर्ड करूच शकत नाही. निवेदन दिलं आणि आम्ही गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो की त्यांनी लवकरात लवकर अशा शाळांना नोटिसा काढाव्या की जे शाळेत फीसाठी तगादा करतात आणि विद्यार्थ्यांची अडवणूक करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा धमकी देतात, त्यांना नोटीस काढावा लवकरात लवकर अशी आम्ही त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गेल्याच महिन्यामध्ये या सर्व आपल्या शाळांची बैठक घेतली होती, त्यामध्येही सूचित करण्यात आलं होतं की शासन नियमाचे पालन करावं, सर्वांनी सहकार्य करावं, त्यानुसारच आपण कार्यवाही करावी. आपल्याला यापूर्वी दोन पत्र दिले आहेत, त्याचाही आपण आधार घ्यावा आणि एकमेकांच्या सहकार्याने आपल्याही शाळांचं कामकाज पुढे चालवावं, तक्रारी येणार नाही या दृष्टीने आपण सर्वांनी कामकाज करावं अशा प्रकारचं मी आवाहन आपणास करतो. याबाबत काही पालकांना जर समजा किंवा कुणाला तक्रारी याबाबत करायच्याच असतील तर त्यांनी नोडल अधिकारी म्हणून माझा नंबर याचा वापर करावा, त्यावर नाव गुप्त ठेवलं जाईल. माझा नंबर आहे 940-440-3040. धन्यवाद. कोरोना परिस्थितीमध्ये या ज्या शाळा सुरू केलेल्या आहे ऑनलाईन शाळा, आता ते शाळेवाले म्हणतात पालकांना तुम्ही फी भरा आणि परिस्थिती अशी ऑनलाईन शाळा म्हणजे काय. आता ऑनलाईन शाळा म्हणजे प्रत्येकाने मोबाईल घ्या हँड्राईडचा, 10,000 रुपये खर्च करा. आज परिस्थिती या कोरोनामुळे अशी आलेली आहे
त्या लोकांना जगायचं पडलं गोरगरिबांना, आणि हे म्हणतात मोबाईल घ्या आमच्या फ्या भरा. तर माझी सर्व पालकांना अशी विनंती आहे, जर कोणती शाळा जर तुम्हाला सक्ती करीत असेल का फी भरा तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता शहर व तालुका श्री राजेश्वर लुटे विजयराव मोगले सुधाकर वाघमारे जे आमचे जे असतील दादोसर असतील यांची जे संपर्क साधावा, आम्ही त्यांना धडा शिकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस9 मीडिया, राहता.